सार्वजनिक जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया हा घटक आज आपण पाहणार आहोत. मुलांनो, दूषित पाणी शुद्ध करण्याच्या खालील प्रक्रियाप्रमाणे पाणी शुद्ध केले जाते. आता बघा, पहिली प्रक्रिया आहे निवळणे. दूषित पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया म्हणजे निवळणे. या प्रक्रियामध्ये काय करतात, मोठमोठ्या टाक्यामध्ये पाणी साठवलं जातं आणि आता पाणी साठवल्यावर काय होतं, सगळा जड पदार्थ तळाशी जाऊन बसतात. अशा प्रकारे निवळणे ही प्रक्रिया केली जाते. आता दुसरी पद्धत आहे गाळणी. दूषित पाणी शुद्ध करण्याची गाळणी म्हणजेच काय करतात, यंत्राद्वारे पाणी गाळून घेतले जाते. आता तिसरी पद्धत ऑक्सिजनीकरण. दूषित पाणी शुद्ध करण्याची तिसरी पायरी म्हणजे ऑक्सिजनीकरण. ऑक्सिजनीकरण करणे खूप गरजेचे आहे, कारण यामध्ये पंपाद्वारे पाण्यात हवा मिसळली जातात. हवा मिसळल्यामुळे पाण्यात काय हवेतील ऑक्सिजन मिसळतो. आता चौथी पद्धत आहे निर्जंतुकीकरण. आता बघा, निर्जंतुकीकरण म्हणजे पाण्यात क्लोरीन मिसळले जाते. क्लोरीन मिसळल्यानंतर पाण्यातील जे सूक्ष्म जंतू असतात ते नष्ट होतात. अशा प्रकारे सार्वजनिक जलशुद्धीकरण केंद्रात ह्या प्रक्रिया केल्या जातात. माहित आहे का तुम्हाला, बघा तुम्ही प्रवास करता, रेल्वे, बस स्थानक, विमानतळ, तहान लागली की तुम्ही ते बाटली घेता आणि त्या बाटलीवर कधी लिहिलेलं तुम्ही पाहिलंय का, तर बघा त्या बाटलीवर काय लिहिलेलं असतं, पाणी कधी भरलं आणि ते पाणी कधीपर्यंत वापरायचं. मग ते पाणी जर तुम्ही घेतलं की ते पाणी लवकरात लवकर संपवायचं आणि तुम्ही ते बाटलीचा काय करता, पुन्हा पुन्हा वापर करता. हे साफ चुकीचं आहे. ते बाटलीतली पाणी पिलं की ती बाटली काय करायचं, चुरगळून कचरापेटीत टाकायची.